कलर्स मराठी या वाहिनीवरील योग योगेश्वर जय शंकर महाराज या मालिकेतील कलाकारांनी मोदी भागातील जक्कलमळा येथील श्री शंकर महाराज मठाला सदिच्छा भेट दिली. कलर्स मराठी या वाहिनीवर लोकप्रिय झालेल्या योग योगेश्वर जयशंकर या मालिकेतील शंकर महाराज यांची बालशंकराची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार आरुष बेडेकर तर पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या उमा पेंढारकर चिन्मय उदगीरकर आदी कलाकारांनी सात रस्ता परिसरातील मोदी भागातील जक्कलमळा येथील श्री दत्त मंदिर इथं सदिच्छा भेट देऊन श्री शंकर बाबा महाराज यांच्याविषयी माहिती घेतली. या मालिकेत आईची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर यांनी साकारली आहे. उमा पेंढारकर यांनी याआधी कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेमध्ये पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती. तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि आता पुन्हा एकदा योग योगेश्वर जयशंकर या मालिकेमध्ये त्यांनी पार्वतीबाई यांची भूमिका साकारली आहे. तर वडिलांची अर्थात चिमणाजी यांची भूमिका अतुल आगलावे यांनी साकारली आहे आणि बालशंकर महाराजांची भूमिका आरुष बेडेकर यानं साकारली आहे. दरम्यान जयशंकर महाराज प्रतिष्ठान आणि जय भवानी नवरात्र युवक मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालकलाकार आरुष बेडेकर यानं योग योगेश्वर शंकर महाराज यांच्या मालिकेविषयी माहिती दिली. कैलाश करणे वाला मेरा नाम है शंकर योगेश्वर जय शंकर. मला ही सिंगल करताना आनंद होतोय आणि माझं भाग्य की मला महाराजांचा रोल करायला मिळतो. सद्गुरु शंकर महाराज यांचं कार्य हे सोलापुरातून सुरू झालं होतं. नंतर जे कार्य सुरू होणार आहे ते सुद्धा सोलापुरातूनच सुरू होणार आहे. सोलापूरवर सद्गुरु शंकर महाराज यांचं विशेष प्रेम. सोलापुरातील माणसं निर्मळ आहेत, कृतिशील आहेत, सोलापूरचा विकास होत आहे. सद्गुरु शंकर महाराज हे फार कमी बोलत होते, मात्र ते कृतीतून दाखवत होते. सोलापुरात शंकर महाराजांचं स्थान जक्कलमळा इथं असायचं. महाराज असताना त्यांनी भाताची खिचडी, गव्हाची खीर हा महाप्रसाद सुरू केला होता. याबाबत अधिक माहिती सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी दिली. संत परंपरेतले कळस असणारे सद्गुरु शंकर महाराज आणि त्यांचं कार्य आता सुरू झालेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कार्य महाराजांनी सोलापुरातून सुरू केलं होतं आणि आता सिरियल नंतर जे कार्य सुरू होणार आहे ते सुद्धा सोलापुरातून सुरू होणार आहे. सोलापूरवर महाराजांचा विशेष प्रेम, सोलापूरकरांवर महाराजांचं विशेष प्रेम का? इथली माणसं निर्मळ आहेत आणि कृतिशील आहेत. असंख्य नैसर्गिक अडचणींवर मात करून सोलापूरकरांचा विकास करतायत, पुढे जातात. महाराज बोलायचे फार कमी, पण कृतीतून दाखवायचे. सामुदायिक खिचडीचा कार्यक्रम व्हायचा, इथेच याच मळ्यामध्ये खिरीचा कार्यक्रम झाला होता. का? की लोकांनी एकत्र यावं, लोकसहभागातून तो कार्यक्रम व्हावा, एकमेकांचे प्रेम वाढावे आणि सगळ्यांनी मिळून कृती करावी, परमार्थ करावा. परमार्थाला कृतीची जोड पाहिजेच पाहिजे आणि म्हणून आज इथे या क्षणी मी अमरजींशी पण ती गोष्ट माझ्या मनातली बोललो की इतकी छान महाराजांची ही वास्तू आहे, साक्षात महाराजांच्या वास्तव्याने फुली झालेली ही वास्तू आहे, तिचं जतन तसं तसं झालं पाहिजे. महाराजांनी देह सोडण्याच्या आधी, पुण्याला प्रयाण करण्याच्या आधी ज्या बारवीमध्ये विहिरीमध्ये स्नान केलं होतं आणि मग त्यांनी प्रयाण केलं होतं, आज त्या विहिरीची अवस्था ही तितकीशी चांगली नाही आणि कृतिशील सोलापूरकरांना ही गोष्ट नक्कीच खंत देणारी. सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज यांचं कार्य जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे. कलर्स मराठी या वाहिनीवरील योग योगेश्वर जयशंकर ही मालिका सर्वांनी अवश्य पाहावी असं आवाहन सिने अभिनेत्री उमा पेंढारकर यांनी केलं. लहान मुलासारखा तुमच्या घरी असतील तर आवर्जून नक्की सिरियल बघा आणि नसतील तरी सुद्धा महाराजांचं कार्य, त्यांचे विचार प्रयत्न करतो सगळी टीम. तर भक्तवर्ग त्यांचा जगभरात आहे, तर तुम्ही तर बघाच. पण यांनी आणि लहान मुलांना आवर्जून आमची सिरियल दाखवा. तर सध्या काही 7 वाजता कलर्स मराठीवर पाहणार आहात योग योगेश्वर जयशंकर. याप्रसंगी जयशंकर महाराज प्रतिष्ठान तसंच जय भवानी नवरात्र युवक तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते.